मी तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली होती, तुम्ही ती अगदी योग्य पद्धतीने केलेली असणार आहे. इन द लास्ट लेक्चर वी हॅव लर्न अबाउट द कॉम्बिनेशन्स दॅट वी यूज इन अवर डेली लाईफ. सो व्हेनेव्हर यू स्टार्ट टू स्पीक इंग्लिश यू हॅव टू यूज दॅट कॉम्बिनेशन, ऑली यू हॅव नो अदर ऑप्शन्स फॉर दॅट. सो आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू जस्ट गो ऑन प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस दिस कॉम्बिनेशन्स अँड definitely you will learn to speak english without any mistakes. okay, so magcha lecture madhe jase mi tumhala combinations badal sangitle ki apan chote chote vakya kase bolu shakto tya combination cha vapar karun tar tya paddhatine tumhi te dilela homework kela asel asa mi samajle. aaj apan kay karnar ahot ki verb mhanje apan je day to day life madhe je verbs use karto je apan kriya karto त्या क्रिया किंवा त्या क्रियाचा क्रियाशब्द वापरून आपण डेली कम्युनिकेशन कसं करू शकतो हे आज आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. कसं आहे, आपण बेसिक सुरू केले तर कंटाळा अजिबात करायचा नाही आहे. आपण जितकं जास्त प्रॅक्टिस करणार आहोत तितकंच आपल्याला ते येणार आहे. तर आपण बघा, माझं लेक्चर एक 2 मिनिटात सुरू होईल. या 2 मिनिटापर्यंत तुम्ही आठवा की आपण दिवसभरात काय काय काम करतो, कोणकोणत्या क्रिया करतो, त्याच क्रियेला आपण काय करायचं आज इंग्लिशमध्ये आपण कसं बोलणार आहोत ते आज आपण शिकणार आहोत. ओके, सो आपण जसं म्हणतो की क्रिया का महत्वाची आहे, तुम्हाला सांगितले नो वर्ब नो सेंटेन्स. ओके, तुमची क्रिया जर नसेल, तुमचा वर्ब जर नसेल तर तुमचं सेंटेन्स तयार होऊ शकत नाही, तुम्ही लिहू शकत नाही, तुम्ही बोलू शकत नाही. कारण माणूस प्रत्येक वेळी काय ना काहीतरी करत असतो, कुठली ना कुठली तरी क्रिया घडत असते, मग वर्तमान काळ असू दे, भूतकाळ असू दे, भविष्यकाळ असू दे, तर हे क्रिया असणंच गरजेचं आहे. आणि हा बोलणं म्हणजे काय असतं, या क्रियेला एक्सप्रेस करणं, या वर्बला एक्सप्रेस करणं, आपल्या इमोशन्सला एक्सप्रेस करणं, फिलिंग्सना एक्सप्रेस करणं. ओके, सो डेली यूज सेंटेन्स आपण बघूया कोणत्या पद्धतीनं करायचा आहे. मी तुम्हाला सेकंड लेक्चरमध्ये आय थिंक तुम्हाला सांगितलं होतं, सॉरी द थर्ड लेक्चर आय हॅव टॉक्ड यू अबाउट द 30 मेन वर्ब्स, 30 मेन वर्ब जे आपण रोज बोलतो त्या 3 वर्ब्सची मी तुम्हाला ओळख करून दिली होती. तर आज आपण त्यातले थोडे वर्ब्स, नाही म्हणण्यापेक्षा जर शक्य असेल तर आपण 30 वर्बचे वाक्य बोलणार आहोत, शिकणार आहोत की त्याचा आपण बोलताना कसा वापर करायचा आहे. ओके, तो लेट्स सी. मी सुरुवात करतो गो पासून. ओके, पहिला वर्ब आहे गो. ओके, तर या क्रियेपासून आपल्याला आता बोलायचं, आपल्याला वाक्य गो हा प्रेझेंट टेन्सचा वर्ब आहे. तर वर्तमान काळामध्ये आपण बोलूया गो म्हणजे काय, जाणे, गोचा अर्थ. आता हे बघा, वाक्याचा वाक्य तयार करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी त्या इंग्लिशच्या शब्दाचा अर्थ जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुम्ही वाक्य तयार करू शकणार. सिम्पल वर्ड आहे गो म्हणजे जाणे. मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट कुठले आहे, वाय, यू, वी, ते, ही, शी, इट आणि एखादं ना. ओके, आणि कुठलंही एखादं ना. तर ह्या पद्धतीने काय होणार आहे, आपले बोलण्याचं जे इंग्लिश स्पीकिंग आहे तो आपला स्टार्ट होणार आहे. मी एक क्रिया घेतली बघा, दैनंदिन आपण कुठं ना कुठं तरी घरातनं बाहेर जातो, आपण शाळेला जातो, आपण कॉलेजला जातो, आपण मार्केटमध्ये जातो. ओके, आपण एखाद्याच्या घरी जातो, आपण पोस्ट ऑफिसला जातो, आपण कॅफेला जातो. जाणे ही डेली क्रिया आहे आपली. तर आपल्याला जर एखाद्याला बोलायचं असेल की मी शाळेला जातोय, मी शाळेला जात आहे, आय गो टू स्कूल, मी स्कूलला जातो, आय गो टू मार्केट, मी मार्केटला जातो, तर जर हे तुम्हाला बोलायचं असेल तर हा विल टॉक आय गो टू मार्केट, आय गो टू मार्केट, आय गो टू स्कूल, आय गो टू कॉलेज, आय गो टू माय फ्रेंड्स हाऊस. पुढचं आहे ते आपण इझिली तयार करू शकतो, तेवढं आपल्याला कॉमन सेन्स आहे की आपल्याला पुढं काय बोलायचं. ओके, सो आय गो टू मार्केट, यू, आय गो टू मार्केट, यू गो टू मार्केट,
आय यू वी दे हे अनेकवचनी सब्जेक्ट असल्यामुळे हेंच्या क्रियेच्यामुळे यस किंवा ईएस हे लागत नाही. पण एकवचनी करता असेल तुमचा ही शी इट आणि एखादं नाव तर त्याच्या पुढे क्रिया लागताना नेहमी त्याच्यापुढे मी सांगितले यस लागतं. बघा इज असेल तर यस आहे. ओके त्यानंतर तुमचं वॉज पास्ट टेन्स म्हटलं वॉज येणार कारण त्याला यस आहे. हॅज येणार हॅव हॅज म्हटलं हॅज येणार कारण त्याला यस आहे. तर असं आता गो आहे. ओके तर गो आता मी तुम्हाला सांगितलं यस लागणार तर काही क्रिया शब्द कसे असतात की त्याला यस तरी लागतं किंवा ई एस तरी लागतं. ट्रिक आहे ट्रिक म्हणण्यापेक्षा दोनच गोष्ट असणार ओ असेल तर ओ च्या पुढे ई एस लावायचं. ओके आणि वाय असेल तर त्याला आय ई एस ह्या पद्धतीने काही शब्दांना लागतो. ओके आता ही गोष्ट तो मार्केटला जातो मी सांगितलं गोचं काय म्हणतात यस लावायचं तर आपण गोचं ई एस लावून आपण गोज करतो. ओके सो ही गोज टू मार्केट शी गोज टू मार्केट शी गोज टू मार्केट इट कशासाठी आहे इट हा नॉन लिव्हिंग थिंगसाठी आपण वापरतो म्हणजे मशिनरीसाठी. मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलं मशिनरी असतील किंवा एखादं टायमिंग असेल त्यासाठी आपण काय करतो न्यूबॉर्न बेबी असेल ज्यांचं आपलं जेंडर माहीत असेल तेव्हा आपण इटचा वापर मोस्टली करतो. तर आपण इथं इट ओमिट करतोय. ओके त्यानंतर एखादं नाव तर आयथं मी नाव घेते राम. ओके तर राम बरोबर पण आपण गोजच लिहू शकतो राम गोज टू अगदी लक्षात आलं का बघा तुमच्या आय यू वी दे ह्याच्यावर क्रियेचं पहिलं रूप विदाउट ई एस आणि ई एस मी वापरलेलं आहे आणि त्यानंतर ही शी राम ह्याच्याबरोबर मी काय केलं क्रियेला काय लावलेलं आहे ई एस किंवा यस हे नियमाप्रमाणे लागतं. पुढे पुढे ज्यावेळी आपण गोप शिकू तुम्हाला कळेल ई एस कधी लावायचं आणि यस कधी लावायचं. ओके दुसरा बोलूया स्पीक बोलणे बोलल्याशिवाय माणूस राहत नाही. सतत माणूस कंटिन्युअसली दिवसभरात किती वेळा तरी बोलतच असतो कोणत्या ना कोणत्या तरी विषयी बोलत असतो कुणाच्या तर बद्दल बोलत असतो. ओके कसली तरी माहिती देत असतो कसली तरी माहिती घेत असतो म्हणजेच काय स्पीकिंग हा तुमचा जो कम्युनिकेशन जो आहे तो सगळ्यात मेन विदाउट स्पीकिंग कम्युनिकेशन इज नॉट पॉसिबल. बोलणार नाही तर कम्युनिकेशन होणार नाही. ओके सो पुन्हा मी हे सब्जेक्ट इथे लिहिले आय वी यू दे ओके ही शी राम बघा करू शकता तुम्ही. मी तुम्हाला सांगितले की कर्तानंतर तुमचं काय आलं पाहिजे एकतर हेल्पिंग वर्ब येईल किंवा मेन वर्ब येईल. ओके सो आता इथं काय येणार इथं जर तुम्हाला आय एन जी फॉर्म मध्ये घ्यायचं असेल. ओके फॉर एक्झाम्पल आपण कॉम्बिनेशन बघूया. मी तुम्हाला कॉम्बिनेशन शिकवलेलं now
सुरुवात आहे. आय एम, ही इज, शी इज, इट इज, दे आर, यू आर, वी आर. बघा किती सोपं आहे, ह्याच्यात कुठलंही लॉजिक लावायचं नाही आहे. फक्त एकदा तुम्ही सारखं सारखं प्रॅक्टिस केली की तुम्हाला ती गोष्ट येऊन जाईल. नाही, वी आर टॉकिंग अबाउट द सेम वर्ड. आहे आपला, फॉर एक्झाम्पल, आय हॅव टेकन कॉल. मोबाईलमुळे आपण जास्तीत जास्त मोबाईलवरच हल्ली बोलत असतो, जास्त वेळ आपला मोबाईलवर जात असतो बघा. सो कॉल, आता तुम्हाला ह्या कॉम्बिनेशनला जायचं असेल तर तुम्ही कॉलला आय एन जी लावायचं आहे, आय एन जी फॉर्ममध्ये. आणि जर तुम्हाला फक्त त्याचा पहिलं रूपच वापरून वाक्य तयार करायचं असेल तर इझिली कॉलचं कॉलच आहे ना, तिथे एन जीचा काही घेणार नाही बघा. मी फक्त सब्जेक्ट लिहिते आय, वी, यू, दे, कॉम्बिनेशन वापरायचं आहे हेच आपल्याला ह्या स्पीकिंग कोर्समध्ये शिकायचं आहे. ओके,
ती तिच्या आईला कॉल करते, शी इज कॉलिंग टू हर मदर. ओके, तो त्याच्या भावाला कॉल करतोय, तो त्याच्या भावाला कॉल करतोय. तुम्हाला म्हणायचं आहे, तुम्ही कुणाला सांगा लागला, अरे तो त्याच्या भावाला कॉल करतोय. तो ही इज कॉलिंग टू हिज ब्रदर, ही इज कॉलिंग टू हिज ब्रदर. तर पुढचं वाक्य तुम्ही कसंही जे तुम्हाला बोलायचं आहे ना ते तुम्ही तयार करू शकताय बघा. तिथं तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही, फक्त तुम्हाला ही सुरुवात येणं गरजेचं आहे. ओके, देन आम्ही टीचरला कॉल करतोय, आम्ही टीचरला कॉल करतोय, कधीपासून आम्ही टीचरला कॉल करतोय. सो वी आर कॉलिंग टू टीचर, वी आर कॉलिंग टू द टीचर, वी आर कॉलिंग टू टीचर. ओके, राम इज कॉलिंग टू सीता, राम सीताला कॉल करतोय, राम इज कॉलिंग टू सीता. म्हणजे कळलं का, पहिला जो बेस आहे ना हा तुमचा पक्का झाला, हे तुम्हाला कळलं तर तुम्ही काय करू शकताय, इझिली आपण कम्युनिकेशन स्टार्ट करू शकतो. ओके, नाऊ नेक्स्ट आपण आपला वर्क घेऊया. टेक द नेक्स्ट वन, स्टडी, ज्यावर हल्ली करत असतो. ओके, स्टडी आपला नेक्स्ट वर्ब आहे, स्टडी. शाळेला जातो, मी कॉलेजला जातो, मी जेवण करतो, मी चहा करतो, मी अभ्यास करतो, तर यावेळी फक्त करता घेऊन आपण क्रियेचा पहिले रूप ह्या पद्धतीने आय स्टडी यू स्टडी करतो. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी आत्ता हे करते, मी आत्ता लेक्चर घेते, आय एम टेकिंग अ लेक्चर, मी आत्ता सध्या काय करते, आय एम, तुम्ही आत्ता काय करताय, तुम्ही आत्ता काय करायला लागलाय, यू आर वॉचिंग अ लेक्चर. एखादी क्रिया सुरू आहे बोलत असताना जर एखादी क्रिया सुरू असेल तर तुम्ही ह्या कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे. कळते का बघा, आय एम, यू आर, दे आर, वी आर, ही इज, शी इज, राम इज, सीता इज. ओके, तर ज्यावेळी बोलत असताना तुम्हाला असं म्हणायचं असेल
व्यक्तीशी बोलताय आणि तुम्हाला जर सांगायचं की तुम्ही बोलत असताना एखादी क्रिया सुरू आहे तर तुम्ही ह्या कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे बोलताना आणि क्रियेला फक्त आय एन जी लावायचं आहे. पण जर तुम्हाला तुमची रोजची सवय सांगायची असेल, तुम्ही रोज हे करता, तुमची हॅबिट ही आहे, तुमच्या हॉबीज या आहेत, त्यावेळी तुम्ही करता म्हणून ह्या पद्धतीनं विदाउट कॉम्बिनेशन तुम्ही तुमचं वाक्य बघा. मी आय स्टडी इंग्लिश, मी इंग्लिश शिकते, आय स्टडी इंग्लिश, मी इंग्लिश शिकते. मी आत्ता नाही शिकत, मी शिकते, म्हणजे मी कालही शिकले, मी आजही शिकले आणि मी उद्याही. आय स्टडी इंग्लिश, ओके, आय स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलते. मी फक्त आजच्यासाठी नाही बोलत आहे, मी कालही बोलत होते, उद्याही बोलणार आहे. तर आय स्पीक इंग्लिश हे माझी क्वालिटी आहे, ओके. ही माहिती मी तुम्हाला सांगितलं की एखादी क्वालिटीबद्दल बोलताना, एखाद्या हॉबीजबद्दल बोलताना, डेली वर्किंगबद्दल बोलताना, जे तुम्ही तुमची दिनचर्या आहे त्यासाठी तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही वाक्य बोलू शकताय, तयार करू शकताय, जे तुम्ही रोज करताय, ओके. आय गो टू माय आंटीज हाऊस, आय गो टू माय आंटीज हाऊस, मी माझ्या आंटीच्या घरी जाते. तुम्ही सांगा लागला मी जाते, म्हणजे तुम्ही सांगा लागला की मी त्यांच्या घरी जाते, ही माहिती देताय, हे फॅक्ट तुम्ही सांगताय, तुम्ही इन्फॉर्मेशन पुरवताय कुणाला तरी की मी माझ्या आंटीच्या घरी, चुलतीच्या घरी किंवा मावशीच्या घरी जाते, ही तुम्ही माहिती दिली. तर ती तुम्ही सिंपल प्रेझेंट म्हणजे ह्या पद्धतीने तुमचा करता येणार आणि तुमची क्रिया येणार. आय गो टू माय आंटीज हाऊस, ओके. म्हणजे क्रियेला आय एन जी तिथं लावायचं नाही. ज्यावेळी तुम्ही एखादी माहिती देत असाल, एखादी फॅक्ट सांगत असाल, तुम्ही दिनचर्या सांगत असाल, ओके, रोजची रोज तुम्ही जी गोष्टी करताय त्याच्याबद्दल बोलत असाल. पण तुम्ही बोलत असताना जर एखादी क्रिया सुरू असेल तर तुम्ही ह्या कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे, ओके. समजा मला असं म्हणायचं आहे की आय एम गिव्हिंग असाइनमेंट टू द स्टुडंट, ओके. आय एम गिव्हिंग असाइनमेंट, मला जर कोणी विचारला की आत्ता तुम्ही काय करताय मॅडम, व्हॉट आर यू डुईंग, तर मी म्हणे की आय एम गिव्हिंग असाइनमेंट टू द टू माय स्टुडंट, मी माझ्या विद्यार्थ्यांना असाइनमेंट देते. आय एम गिव्हिंग होमवर्क टू माय स्टुडंट, मी माझ्या विद्यार्थ्यांना होमवर्क देते. म्हणजे ती बोलत असताना माझ्याशी मी हे करत होते, मी करते ते काम. सो आय एम युझिंग आय एम, ओके. मी जर आता तुम्हाला विचारलं व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, वर्गात जर मॅडम मी विचारलं व्हॉट आर यू डुईंग, समजा तुम्ही लिहित असाल तर व्हॉट आर यू, तुम्ही मला काय बोलणार, ओके. तुम्ही विद्यार्थी मला सगळेजण काय म्हणणार, वी आर रायटिंग नोट्स, वी आर रायटिंग नोट्स, आम्ही नोट्स लिहितोय. कळलं का तुम्हाला? ह्या पद्धतीने तुम्ही बोलायला शिका, ओके. तुम्हाला एखादी क्रिया सुरू आहे, तुम्हाला एखाद्याला सांगायचं, एखाद्याला विचारलं बाबा तू काय करतोयस आता, तर कॉम्बिनेशन यूज करा. तुमच्या मित्रांना सगळ्यांनी विचारलं अरे तुम्ही सगळे काय करत आहात, आम्ही खेळत आहोत, वी आर प्लेईंग. तुम्ही क्रिकेट खेळा, कॅरम खेळा, चेस खेळा, काहीही, ओके, वी आर प्लेईंग. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं ज्यावेळी तुम्हाला काही विचारलं आणि त्यावेळी जर तुम्हाला सांगायचं असेल मी आता हे करतोय, तर त्यावेळी तुम्हाला ह्या कॉम्बिनेशनचा वापर करायचा आहे. प्रत्येकाला विचारलं जाऊ शकतं, तिला विचारलं जाऊ शकतं, त्याला विचारलं जाऊ शकतो, आपल्याला विचारू शकतो, आपण त्यांना विचारू शकतोय, ओके. तर ह्या पद्धतीनं तुम्ही काम एखादं सुरू असताना, तुमच्याशी बोलत असताना जर एखादं काम तुम्हाला सांगायचं असेल, यूज दिस कॉम्बिनेशन, ओके. कॉरिडॉर तुम्ही फिरताय, तुम्ही कुठेतरी चाललाय समजा, ओके, शिक्षकाने तुम्हाला विचारलं, समजा तुम्ही घरात बाहेर चालला, वडील घरात आले, कॉलेजचं आपण नंतर बोलू, ज्यावेळी आपण येऊ ऑफलाईन, तुमच्याच परिसराचं उदाहरण देतो, तुम्ही बाहेर चालला, तुमचे वडील वडिलांनी एंट्री केलेली आहे, पण अरे कुठं चाललास रे मेरा, हां कुठं चाललास, तर इंग्लिशमध्ये जर आपल्याला हे उत्तर द्यायचं असेल कुणाला, कुठं चाललं असतं, आय एम गोईंग टू माय फ्रेंड्स हाऊस, आय एम गोईंग टू कॅफे, आय एम गोईंग टू मार्केट, मी मार्केटला चाललो आहे, मी माझ्या मित्राकडे चाललो आहे. सो आय एम हा कॉम्बिनेशन आणि गोला आय एन जी लागलं, आय एम गोईंग, ओके. घरी आल्यानंतर जर कोणी विचारलं अरे काय करतोय सर तू, समजा तुम्ही मूवी बघताय, आय एम वॉचिंग अ मूवी, मी पिक्चर बघतो, आय एम वॉचिंग, वॉचला काय लागलं, आय एम जी. सो सिम्पल, इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट ॲज यू थिंक, जेवढं तुम्हाला वाटतं, फक्त समजून घ्या की अकॉर्डिंग टू टायमिंग तुम्हाला काय बोलायचं आहे, ओके. मोस्टली आपण आपल्याला बरंच विचारतो, आत्ता तू काय करतोयस, उद्या काय करणार आहेस, काल काय करत होतास, आय वॉज वॉचिंग टी व्ही, काल मी टी व्ही बघत होतो, त्यावेळी मी टी व्ही बघत होतो, इट्स आय एम, एमच्या काय होईल वॉज होईल, एवढंच फरक होणार आहे, आय एम वॉचिंग टी व्ही, आय वॉज वॉचिंग टी व्ही, एमच्या जागी वॉज येईल. जर तुम्हाला कालचं कोणी विचारलं तर काल तू काय करत होतीस, आय वॉज वॉशिंग माय क्लोज, मी माझी कपडे धुत होती त्यावेळेला, आय वॉज वॉचिंग, आय वॉज वॉशिंग, ह्या पद्धतीने तुमचं काय होणार आहे, हे वाक्य तयार, हजारो लाखो वाक्य तुम्ही ह्या पद्धतीने काय करू शकता, तयार.
कॉम्बिनेशन तुम्हाला टेक हा जो तुमचा टेक वर्ब आहे याचा वापर करायचा आहे. कॉम्बिनेशन बरोबर तुम्ही जर वर्ब घेतला तर आय एन जी लावायचा आहे. विदाउट कॉम्बिनेशन इथे कॉम्बिनेशन आहे इथे तुमचं हेल्पिंग वर्ब नाही आहे फक्त सब्जेक्ट आहे. ह्याच्यावर तुम्ही घेतला तर आहे तसं तो घ्यायचा आहे. फक्त ही शी राम वगैरे जे काय असेल त्याच्यावर यस किंवा ई एस हे लावायचं. ओके आता तुम्हाला सांगायचं आय टेक कॉफी. आय टेक कॉफी मी कॉफी घेते. तुम्ही रोज कॉफी घेते म्हणजे लोकांना कळतंय की तुम्ही फक्त कॉफी घेते. ओके आय टेक कॉफी मग पुन्हा अजून भरपूर तुम्ही बोलू शकता. मी सकाळी सकाळी कॉफी घेतो आय टेक कॉफी. ओके त्यानंतर यू यू टेक कॉफी. तू कॉफी घेतोस. वी टेक कॉफी. आणखी दे टेक कॉफी आहे. कसं टेक मी खाली घेतलेलं आहे. आता आलं आपलं सिंगुलर की शी राम. आता आपलं सिंगुलर एक वचनी करता आला क्रियेला लागलं पाहिजे. यस सो सिंपल. सो ही टेक्स कॉफी. शी टेक्स कॉफी. राम टेक्स कॉफी. राम टेक्स कॉफी. ओके आता मी म्हणायला मला म्हणायचं आहे की कुणी विचारलं अरे तू काय करतोस. अरे तू काय करतेस. बोलत असताना जर तुमचं काम चालू असेल तर तुम्ही म्हणा आय एम टेकिंग कॉफी. आय एम टेकिंग कॉफी. यू आर टेकिंग कॉफी. वी आर टेकिंग कॉफी. क्रियेला फक्त आय एम जी लागलं होतं. ओके इथं जर सहाय्यक क्रियापद असेल तुमचं कॉम्बिनेशन तर तुम्ही इथं क्रियेला काय लावा म्हणजे आय एम जी लावायचं. वी आर टेकिंग कॉफी. ही इज टेकिंग कॉफी. इथं यस आणि हेचा काही संबंध आहे नाही. बिकॉज तुम्ही काम चालू आहे त्यामुळे आय एम जी लावणं गरजेचं आहे. शी इज टेकिंग कॉफी अँड राम इज टेकिंग कॉफी. सो सिंपल. ओके तर या दोन्ही पद्धतीने तुम्ही कसं बोलायचं आपण सुरुवात करू शकतो बोलायला हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके वन मोर मला असं वाटतं तुम्हाला सांगा. सो सिंपल आहे तुम्हाला माहीत आहे आपण लहान मुलांपासून ते बैल रंगाचीपासून. ओके राईट सिंपल आहे तुम्ही तुम्हाला राईट तर तुम्ही ते करायचं आहे का. भरपूर वर्ब्स आहे. ओके मी तुम्हाला थोडंसं होमवर्क देते आणि मग मी पुढं कंटिन्यू करते. थोडेसे वर्ब आहे. आता होमवर्क केल्यानंतर तुम्हाला जे मी वर्ब दिले 30 वर्ब्स दिलेले आहेत बघा त्या वर्ब्सपैकी तुम्ही 20 वर्ब्स घ्या. 10 वर्ब ठीक आहे 20 खूप होत असेल तुम्हाला वाटत असेल. इट्स टू मच मॅडम खूप होमवर्क देते. सो तसं काय मला बोलून घ्यायचं नाही आहे. सो लेट इट बी त्यातले 10 करा कुठलेही 10. ओके 5 and 5 कुठलेही 10 जे वर्ब्स आहेत त्याचे तुम्ही दोन्ही फॉर्ममध्ये ओके प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस याला आय एम वगैरे होते ना याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस या दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला वाक्य तयार करायचे. फक्त 10 वर्ब्स कुठलेही डेली यूज जे आपण डेली बोलत असतो ना ते त्या 30 पैकी 10 वर्ब घ्या आणि त्या 10 वर्बचे तुम्ही ह्या दोन्ही पद्धतीने काय करायचं आहे स्टेटमेंट्स किंवा सेंटेन्स तयार करायचे आहे. ओके बाय बाय म्हणजे असं मला बाय नव्हे तर हे बी यू बाय बाय म्हणजे विकत घेणे एखादी गोष्ट विकत घेणे. ओके सो लेट्स सी आपण भरपूर काय विकत घेत असतो. मला सांगायचं असेल मी गाडी विकत घेतो. मी तो गाडी विकत घेतो. ते गाडी विकत घेतात. हा गाडी विकत घेतो. सो सिंपल. सो आय बाय यू बाय तू गाडी विकत घेतो. आम्ही गाडी विकत घेतो. वी बाय ते गाडी विकत घेतात. दे बाय ते का. आता आवडी ही काय म्हणणार बाय. आता इथं वाय आय ई एस मध्ये नाही बदलत हेच तुम्हाला फक्त शिकायचं आहे की कधी बदलतं कधी नाही. ओके ही बाय का. शी बाय एका. राम बाय कॉम्बिनेशन जर तुम्हाला लिहायचं असेल तर काय म्हणाल फक्त बायला काय लावायचं आहे आय एन जी लावायचं आहे. आणखी तुमचं काय म्हणाल आय एम
मीरा नाही सांगा सांगा आता तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही माझ्याबरोबर रिपीट करायचं आहे ओके बेशक मला ते ऐकू येणार नाहीये पण आय नो तुम्ही ते करू शकणार आहात आणि तुम्ही करताय ओके आय आय बरोबर कॉम्बिनेशन आहे एम आय एम बाय वाला लागतं आय एन जी आय एम बाय अ कार यू आर बाय अ कार वी आर बाय अ कार दे आर बाइंग अ कार ही इज buying a car she is buying a car ram is buying a car हे काम चालू असताना आपण ज्यावेळी बोलतो त्या पद्धतीने ओके टेक द नेक्स्ट वन सेल ओके जसं बाय म्हणजे विकत घेणं सेल म्हणजे विकणे सेल म्हणजे विकणे ओके बघा आय यू वी दे ही शी राम I sell fruits. I sell fruits. You sell fruits. मी फळ विकतो तू फळ विकतोस आपण फळ विकतो ते फळ विकतात ओके तू फळ विकतो आता इथं सेल लागला ना Yes. He sells fruits. He sells fruits. She sells fruits. ती फळ विकते Ram sells fruits. Ram फळ विकतो सो सिंपल आता मला तिला सांगायचं आहे की मी फळ विकत आहे तो फळ विकत आहे ती विकतो झालं आता विकत आहे म्हणजे काम सुरू आहे सो आय एम सेलिंग फ्रुट्स यू आर सेलिंग फ्रुट्स वी आर सेलिंग फ्रुट्स दे आर सेलिंग फ्रुट्स ही इज सेलिंग फ्रुट्स शी इज सेलिंग फ्रुट्स राम इज सेलिंग फ्रुट्स ओके सो सिंपल जे काम सुरू आहे त्याच्यासाठी कॉम्बिनेशन यूज करा आणि जे तुम्हाला सवय वगैरे सांगायचं असेल मी हे करतो पाहतो विकतो घेतो असं म्हणायचं असेल तर तुम्ही हा कॉम्बिनेशन म्हणजे सब्जेक्ट प्लस वन या वी वन पहिलं रूप क्रियेचं त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकताय ओके बघूया अजून आपण आपण प्ले गेलं आवडता जो वर्ब आहे प्ले म्हणजे हल्ली लावलं म्हणजे विद्यार्थी आहेत म्हणजे मुलं आहेत खेळायचं काम अगदी प्रामाणिकपणे करत आहेत ओके न चुकता अगदी तास वाढवून सुद्धा ते खेळत आहेत एखादा तास वाढून अभ्यास करून म्हटलं तर करणार नाही आहे पण खेळणार नक्कीच आहे अगदी प्रामाणिकपणे ते काम करत असतात तर आपण तो वर्ग इथं जर नाही घेतला तर अन्याय होईल ओके सो कमिंग अबाउट द प्ले चला आता सगळेच खेळतात मी खेळतो तू खेळतोस आपण खेळतो ते खेळतात तो खेळतो ती खेळते राम खेळतो झालं की मी मराठी 2 मिनिटात मी माझ्या सांगते इंग्लिश मध्ये पण सेम आहे आय प्ले यू प्ले वी प्ले दे प्ले आलं आता ही शी इट क्रियेला लागतं येस सो ही प्लेस तो खेळतो शी प्लेस ती खेळते राम प्लेस राम खेळतो ओके हे खेळतो झालं मला म्हणायचं आहे खेळत आहे आता सध्या ते खेळत आहे काम चालू आहे खेळायचं काम सुरू आहे मला जर असं म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार आहे बघा तुम्हीच म्हणा आता बघा काय म्हणणार आहे आय एम प्लेइंग यू आर प्लेइंग वी आर प्लेइंग दे आर प्लेइंग ही इज प्लेइंग शी इज प्लेइंग राम इज प्लेइंग ओके सो सिंपल खेळत आहे आणि खेळतो या दोन्ही भाषेत जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही ह्या
करणे करत आहे आणि करतो ही सवय झाली. म्हणजे तुम्ही सांगता की मी हे करतो, मला म्युझिक फील मला होतं, ज्यावेळी मी म्युझिक फील करतो मला ते फील होतं. पण आता माझ्याशी बोलताना जर तुम्ही म्हणाल तू काय तुला काय तू काय करतो आहेस म्हणा येस आय फील द म्युझिक. तुला म्युझिक फील होतं? हां मला फील म्युझिक होतो. ओके आता तू काय करतो? आय फील द आय एम फीलिंग द म्युझिक. मी म्युझिक फील करत आहे. आय एम आत्ता सध्या मी त्यामुळं करत आहे करतो, खेळत आहे खेळतो, बनवत आहे बनवतो. हे फरक या दोन्ही वाक्यांमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके सो गाईज आय होप हे तुम्हाला कळलं असेल. आपलं बेसिक कम्युनिकेशन सुरू झालेलं आहे. वाट पाहत आहे मी तुमच्या एफर्ट्सची, वाट पाहत आहे तुमच्या प्रॅक्टिसची. आणि नक्कीच आपण काय करणार आहोत याच्यामध्ये आपण थोडं म्हणजे हळूहळू का असे ना आपण हा जो बेसिक कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण बोलायला शिकणार आहोत. ओके सो गाईज होमवर्क तुम्हाला लक्षात आहे काय करायचं आहे. तुम्हाला क्लास नंबर 3 जे तुम्हाला वर्क्स मी 30 दिलेले आहे त्यातले मी तुमचं बर्डन कमी करून तुमचं ओझं थोडंसं कमी करून मी तुम्हाला 10 या दोन्ही पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एक तर कॉम्बिनेशन यूज करून आणि विदाउट कॉम्बिनेशन. हे विदाउट कॉम्बिनेशन आहे आणि ज्यावेळी तुम्ही आय वगैरे जोडताय ते कॉम्बिनेशन. ओके कळलं का तुम्हाला? त्या दोन्ही पद्धतीने वाक्य तयार करायचे आहे. आय होप तुम्ही ते कराल अगदी सोप्या पद्धतीने विदाउट एनी क्युरीज. तुम्हाला ते करता येईल, कुठलीही शंका कुठलाही तुम्हाला एरर अडथळा येणार नाही. ओके आला तर मी आहेच सॉल्व करण्यासाठी. सो तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्युएशनला. सो टिल देन हॅव अ नाईस डे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके.